नमस्कार, मी दीपाली, बालविश्व मराठी बेबीओलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. या अगोदर चॅनलवरती आपण नर्सरीमध्ये जाण्या अगोदर बाळाकडून घरामध्ये कोणकोणत्या गोष्टी शिकवायच्या आहेत किंवा करून घ्यायच्या आहेत, थोडक्यात प्लेग्रुपचा सिलॅबस काय आहे याबद्दल एक सविस्तर माहिती असणारा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, ज्यामध्ये मी सिलॅबसही सांगितलेला आहे. शिवाय बाळाकडून या सगळ्या गोष्टी कशा प्रकारे करून घ्यायच्या आहेत, कोणते मटेरियल्स वापरायचे आहेत, बाळाचा इंटरेस्ट बिल्ड करण्यासाठी कोणत्या टिप्स पालकांनी फॉलो करायच्या आहेत, याबद्दल सविस्तर माहिती त्या व्हिडिओमध्ये दिलेली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नर्सरीचा सिलॅबस काय आहे. बाळ जेव्हा नर्सरीमध्ये जातो तर त्यावेळी बाळाला काय काय शिकवलं जातं, त्यावेळी बाळाला काय काय येणं अपेक्षित असतं, सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारा जे बेल आयकन आहे तेही प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं अपडेट तुम्हाला मिळत राहील. वळूया आपल्या आजच्या टॉपिककडे. जनरली पाहायला गेलं तर 3 ते 4 वर्षाच्या दरम्यान बाळ हा नर्सरी स्कूल स्टार्ट करतो, नर्सरी मध्ये जायला स्टार्ट करतो. हे एज किती आहे, काही भागामध्ये 3.5 वर्ष आहे, काही भागामध्ये 4 वर्ष आहे, हे तुम्ही कोणत्या कंट्रीमध्ये राहता, कोणत्या स्टेटमध्ये राहता, कोणत्या भागामध्ये राहता यावरती डिपेंड आहे. पण ऑन एन एव्हरेज 3 ते 4 वर्षाच्या दरम्यान बाळ हा नर्सरी स्कूल स्टार्ट करतो. इनकेस बाळ जर तुमच्या नर्सरीमध्ये जात नसेल किंवा तुम्ही नर्सरीला ऍडमिशन घेतलं नसेल, कारण आजकाल बऱ्याचशा गोष्टी ह्या ऑनलाईन सुरू आहेत आणि अशा वेळी पालक हे ऑनलाईन घेण्यापेक्षा नर्सरीमध्ये नाही घालत किंवा आणखी काही कारणामुळे बाळ जर नर्सरीमध्ये जात नसेल तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला घरामध्ये बाळाकडून करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून जेव्हा बाळ शाळेमध्ये जाईल तर या सगळ्या गोष्टींशी फॅमिलियर असेल, टचमध्ये असेल आणि बाळाला ते जे वातावरण आहे हे फॅमिलियर व्हायला किंवा आवडायला मदत होईल. तर नर्सरीचा जो सिलॅबस आहे हा सिलॅबस मेनली 5 भागामध्ये डिवाईड होतो. पहिलं आहे ते म्हणजे इंग्लिश, दुसरं आहे कोणतीही लँग्वेज, जर तुम्ही हिंदी मिडियमला घातलं असेल तर हिंदी असेल, मराठी आहे तर हिंदी किंवा मराठी किंवा आणखी तुमची जी लँग्वेज आहे ती एक लँग्वेज असते. त्यानंतर आहे मॅथ्स आणि त्यानंतर येतं ते म्हणजे कम्युनिकेशन आणि लास्टला येतं ते म्हणजे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी. तर या पॉईंट्स पकडून बाळाला सगळ्या गोष्टी ह्या शिकवल्या जातात. सगळ्यात पहिलं आपण पाहूया की इंग्लिशमध्ये बाळाला काय शिकवलं जातं. इंग्लिशमध्ये बाळाचे जे काही पहिले अल्फाबेट्स आहेत हे बाळाकडून करून घेतले जातात. बाळ नर्सरीमध्ये जातो तर त्यावेळी बाळाला ते ओळखता तर यायलाच हवेत, पण त्याचबरोबर बाळाला त्याचा फोनिक साऊंड शिकवला जातो, म्हणजे ए सेज ॲ, बी सेज ब, या पद्धतीचा जो त्याचा फोनिक साऊंड आहे हा शिकवला जातो, जेणेकरून हळूहळू बाळ हा रीडिंग करायला शिकेल किंवा बाळाला त्याचं फोनिक साऊंड हे समजायला मदत होईल. आणि या रिलेटेड ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत या बाळाकडून करून घेतल्या जातात, म्हणजे कॅपिटल लेटर स्मॉल लेटर मॅच करणं असेल, सिक्वेन्स बाळाच्या लक्षात राहावी यासाठी जे काही मिसिंगची ॲक्टिव्हिटी आहे, मिसिंग एखादं लेटर मिस करून ते जे काही वर्कशीट आहे ते बाळाकडून करून घेतलं जातं, फोनिक साऊंड चित्र दिलं जातं, एखादं पिक्चर दिलं जातं, त्या पिक्चरचं नाव हे कोणत्या लेटर्सपासून सुरू होतं याबद्दलचं एक वर्कशीट बाळाकडून करून घेतलं जातं किंवा याची प्रॅक्टिस बाळाकडून करून घेतली जाते. या दरम्यान बाळाला सिक्वेन्स लक्षात राहणं हे आवश्यक असतं. बऱ्याच वेळा आपण पाहतो की मुलांच्या जेव्हा पुढे ए टू झेड अल्फाबेट असतात तर ते सगळे ओळखतात, किंवा तुम्ही एक एक अल्फाबेट दिलं तर त्यावेळी बाळ हा ओळखतो, पण जेव्हा बाळाला म्हणायला लावलं जातं तर त्यावेळी बाळाला ती सिक्वेन्स लक्षात राहत नाही किंवा ते बाळ म्हणू शकत नाही. बाळाची ही जी सिक्वेन्स आहे ही लक्षात राहावी मुलांची, तर त्यासाठी हे जे सगळे वर्कशीट्स आहेत हे ॲक्टिव्हिटीज आहेत हे मुलांकडून करून घेतले जातात. आणि हळूहळू जे काही ट्रेसिंग आहे हे ट्रेसिंग करायला किंवा अल्फाबेट्स राईट करायला बाळाला शिकवले जातात. याचीसुद्धा एक वेगळी पद्धत आहे, सगळे लेटर्स ॲट अ टाईम किंवा सिक्वेन्स वाईज हे लेटर्स लिहायला दिले जात नाहीत. यावरती आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत, तोही व्हिडिओ पाहायला विसरू नका. त्यानंतर इंग्लिशमध्ये डिक्टेशन, म्हणजे जेव्हा तुम्ही एखादं लेटर सांगता तर ते लेटर बाळाला लिहायला यायला हवं. जेव्हा बाळाला रायटिंग व्यवस्थित येतं तर त्यानंतर डिक्टेक्ट केल्यानंतर बाळाला ते लिहायला सुद्धा यायला हवं. तर या गोष्टी तुम्हाला इंग्लिशमध्ये बाळाकडून करून घ्यायच्या आहेत किंवा नर्सरीमध्ये या केल्या जातात. त्यानंतर जी पुढची येते ते म्हणजे लँग्वेज. लँग्वेजमध्ये मराठी असेल किंवा हिंदी असेल तर त्यामध्ये सुद्धा सेम याच पद्धती, जसे इंग्लिशमध्ये ज्या गोष्टी करून घेतल्या जातात तर त्याच गोष्टी या लँग्वेजच्या बाबतीमध्ये सुद्धा केल्या जातात. म्हणजे मराठीमध्ये असेल तर जे मुळाक्षरं आहेत ही बाळाला ओळखता यायला हवीत, ती म्हणता यायला हवीत, जे स्वर आहेत जे पहिले स्वर आहेत हे बाळाकडून काढण्यासाठी त्याची प्रॅक्टिस करून घेतली जाते, ट्रेसिंग करून घेतलं जातं, मॅचिंगची ॲक्टिव्हिटी केली जाते, मिसिंग लेटरची ॲक्टिव्हिटी बाळाकडून केली जाते. हळूहळू बाळ जसा लिहायला लागतो तर त्यानंतर डिक्टेट केल्यानंतर बाळाला ते लिहायला हवं, म्हणजे तुम्ही अ सांगितलं तर बाळाला अ कोणतं आहे हे आणि लिहून दाखवायला हवं, शिवाय बाळाला ते म्हणता तर यायलाच हवेत. तर या गोष्टी तुम्हाला मराठीमध्ये बाळाकडून करून घ्यायच्या आहेत, मराठी असेल, हिंदी असेल, गुजराती असेल तर त्यामध्ये करून घ्यायच्या आहेत.
त्यानंतर पुढचा येतो ते म्हणजे मॅथ्स, मॅथमॅटिक्स, गणित. यामध्ये बाळाला नर्सरीमध्ये येईपर्यंत 1 ते 50 पर्यंतचे अंक तरी व्यवस्थित ओळखता यायला हवेत आणि ते सिक्वेन्स वाईज बाळाला कळायला हवे. याशिवाय बाळाकडून रिव्हर्स काउंटिंग करून घेतलं जातं. जे काउंटिंग आहे ते 1 ते 5 पर्यंतचं जे काउंटिंग आहे किंवा 10 पर्यंतचं काउंटिंग आहे हे प्ले ग्रुपच्या सिलेबसमध्ये येतं. पण जेव्हा बाळ हा नर्सरीमध्ये येतो तर त्यावेळी बाळाला रिव्हर्स काउंटिंग यायला हवं. 5 ते 1 पर्यंत असू शकतं किंवा 10 ते 1 पर्यंत असू शकतं किंवा 20 ते 1 पर्यंतही असू शकतं. बाळाच्या इंटरेस्टनुसार हळूहळू हे स्टेप बाय स्टेप शिकवलं जातं. पण रिव्हर्स काउंटिंग हे नर्सरीमध्ये बाळाला नव्याने इंट्रोड्यूस होतं. शिवाय हे जे नंबर्स आहेत हे बाळाला लिहिता यायला हवे, ट्रेस करता यायला हवे. ट्रेसिंग ऑलमोस्ट प्लेग्रुपमध्येच होतं. डायरेक्टली लिहिता यायला हवे, डिक्टेशन केल्यानंतर किंवा बाळाला सांगितल्यानंतर ते बाळाला लिहिता यायला हवेत. बाळाला बिफोर नंबर, आफ्टर नंबर, बिटवीन नंबर हा ओळखता यायला हवा. म्हणजे एक सिक्वेन्स दिल्यानंतर त्यामधले अगोदर कोणता नंबर येतो आहे, नंतर कोणता येतो आहे, किंवा मिडल, दोन नंबर दिले असता त्याच्या मिडलचा कोणता नंबर आहे हे बाळाला समजायला हवं. किंवा त्या पद्धतीने बाळाकडून त्या ॲक्टिव्हिटीज वर्कशीट्स हे सॉल्व करून घेतले जातात. यामुळे मुलांची सिक्वेन्स ही छान पद्धतीने लक्षात राहायला मदत होते, बाळाला काउंटिंग छान येतं आणि हे जे नंबर्स आहेत हे परमनंट बाळाच्या लक्षात राहायला सुद्धा मदत होते. त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे कम्युनिकेशन किंवा ओरल. यामध्ये ज्या पद्धतीने प्लेग्रुपमध्ये आपण सगळ्या गोष्टी बाळाला शिकवतो, म्हणजे प्राण्यांची नावं, फळांची नावं, कलरची नावं, शेपची नावं, हे सगळ्या गोष्टी बाळाला म्हणता यायला हव्यात, ओळखता यायला हव्यात. फक्त आधी जिथं तुम्ही 10 फळांची नावं शिकवली होती तिथे आता थोडासा काउंट जर याचा वाढला तर ते बाळासाठी किंवा बाळाच्या नॉलेजमध्ये, बाळाच्या व्होकॅबलरीमध्ये भर पडण्यासाठी मदत होते. तर या सगळ्या गोष्टी बाळाला ओळखता यायला हव्यात, बाळाला सांगता यायला हव्यात. खूप साऱ्या गोष्टी यामध्ये आहेत, जसं मी सांगितलं की फळांची, फुलांची, रंगांची नावं, आकारांची नावं, त्यानंतर तुम्हाला ट्रान्सपोर्टची नावं बाळाला शिकवायची आहेत, वार किती आहेत, महिने किती आहेत हे बाळाला शिकवायचे आहेत, ऋतूंची नावं शिकवायची आहेत, बॉडी पार्ट्स कोणते आहेत हे बाळाला शिकवायचे आहेत, कम्पॅरिझन्स बाळाला यायला हवेत, बिग स्मॉल असेल, हेवी लाईट आहे, फार नियर आहे, किंवा आणखी लाँग शॉर्ट, टॉल शॉर्ट, हे सगळे ज्या गोष्टी आहेत हे बाळाला यायला हवेत. अपोजिट वर्ड्स बाळाला सांगता यायला हवेत, प्रोफेशन्स बाळाला सांगता यायला हवेत, ते काय करतात हे बाळाला सांगता यायला हवेत. ह्या सगळे व्हिडिओ तुम्हाला अद्वैतच्या चॅनलवरती मिळतील. अद्वैतच्या चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तिथे क्लिक करून तुम्ही ते सगळे व्हिडिओज पाहू शकता. या व्यतिरिक्त बाळाला 5 सेंटेन्सेस स्वतःबद्दल कमीत कमी सांगता यायला हवेत. म्हणजे तुझं नाव काय, तू कुठे राहतो, तुझ्या पप्पांचं नाव काय, मम्मीचं नाव काय, तो किती वर्षाचा आहे, तर हे कमीत कमी 5 वाक्य आहेत ही तरी बाळाला बोलता यायला हवेत. म्हणजे स्वतःबद्दलचं इंट्रोडक्शन बाळाला देता यायला हवं. यापेक्षा जास्त शिकवत असाल तर वेल अँड गुड, पण मिनिमम 5 सेंटेन्सेस बाळाला स्वतःबद्दल बोलता यायला हवेत. या व्यतिरिक्त बाळाला कमीत कमी 10 ते 12 राईम्स येणं आवश्यक आहे. 4 ते 5 स्टोरी बाळाने सांगणं आवश्यक असतं. तर हे येतं ओरल किंवा कम्युनिकेशनमध्ये. त्यानंतरची पुढची गोष्ट आहे ती म्हणजे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी. एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला बाळाकडून बाळाचे जे कलागुण आहेत हे बूस्ट करण्यासाठी किंवा याला वाव देण्यासाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करून घ्यायच्या आहेत. म्हणजे इनकेस बाळाला डान्स आवडत असेल तर डान्सिंग असेल, व्यायाम बाळाकडून करून घ्यायचा आहे, किंवा सिंगिंग बाळाला आवडत असेल तर ते राईम्सच्या स्वरूपामध्ये तुम्ही बाळाकडून करून घेऊ शकता, स्विमिंग बाळाला आवडत असेल तर ते करून घेऊ शकता, क्राफ्टिंगमध्ये बाळाला जर इंटरेस्ट असेल तर बाळाकडून क्राफ्टिंग करून घेऊ शकता. जसं आता नुकताच 26 जानेवारी गेला तर 26 जानेवारीमध्ये एखादा फ्लॅग तुम्ही बाळाकडून क्राफ्ट करून घेऊ शकता, ख्रिसमस आला, ख्रिसमसचं कार्ड बाळाकडून तयार करून घेऊ शकता, ख्रिसमस ट्री बाळाकडून तयार करून घेऊ शकता. तर असं क्राफ्टिंग तुम्हाला बाळाकडून करून घ्यायचं आहे. जनरली या एजमध्ये बाळाला शेप बेस्ड कलरिंग किंवा ड्रॉइंग करता येणं आवश्यक आहे. याआधी ड्रॉइंग ऑलरेडी काढून दिलेलं असायचं, त्यामध्ये बाळ पेंट करायचा. पण या दरम्यान बाळाला स्वतःहून, कारण बाळाला नॉर्मली ज्या काही लाईन्स आहेत, कर्व्ज आहेत, हे बाळाला काढता येत असतात, त्यामुळे स्वतःहून ड्रॉइंग करून त्यामध्ये पेंटिंग करणं हे बाळाला जमायला हवं. बाळाला जे काही मैदानी खेळ आहेत, मग ते फुटबॉल असेल, क्रिकेट असेल, आणखी कोणते खेळ असतील, तर यामध्ये बाळाचा इंटरेस्ट बिल्ड करण्यासाठी थोडंसं प्रोत्साहित केलं जातं. बाळाकडून एक्सरसाइज करून घेण्यासाठी किंवा हे जे काही योगासनं आहेत, हा थोडाफार का असेना, पण हे एक्सरसाइज करण्यासाठी बाळाचं जे माइंड आहे हे त्या पद्धतीने बूस्ट केलं जातं, त्या पद्धतीने ॲक्टिव्हिटीज करून घेतल्या जातात. तर या सगळ्या गोष्टी ह्या एक्स्ट्रा
करिक्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये येतात. बाळाच्या इंटरेस्टनुसार तुम्हाला एका दुसरी एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी आहे ही बाळाकडून करून घ्यायची आहे. तर या पद्धतीने हा नर्सरीचा सिलॅबस असतो. इनकेस बाळा जर नर्सरीमध्ये जात नसेल तर घरामध्ये तुम्ही या सगळ्या ॲक्टिव्हिटीज व्यवस्थित शेड्यूल करून बाळाकडून करून घेऊ शकता. सो आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय. सी यू सून विथ न्यू टॉपिक.